नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील 48 तासात 6 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ओदिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, किनारपट्टी प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यामध्ये 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पाऊस बरसू शकतो. पुढच्या 48 तासात बंगालच्या उपसागरात पूर्वमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये 9 ते 11 जून दरम्यान, तर महाराष्ट्रात, विदर्भात, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये 10 ते 11 जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटक रायल सीमामार्फत पोहोचला आहे. बहुतांश तामिळनाडूचा भाग मान्सूनच्या पावसाने व्यापला आहे. मान्सूनची पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे असे हवामान विभागात म्हटले आहे. त्यामुळे मध्य अरबी समुद्रात गोवा कर्नाटकचा भाग लवकरच व्यापून टाकेल, तर पुढच्या 48 तासात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे. सर्वांनाच मान्सूनची आगमन कधी होणार याची प्रतीक्षा आहे, तर त्यामुळे पुढच्या 48 तासात 6 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार 6 राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. किनारपट्टीचे प्रदेश तेलंगणा, महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरात आणि ओडिशा या भागात पाऊस पडणार आहे. अत्यंत मोठी बातमी. जय हिंद, जय महाराष्ट्र.